पहिल्या ओव्हरच्या षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8, अतिशय चांगली ओव्हर म्हणता येईल, कारण दोन बलाढ्य प्लेयर असताना सुद्धा त्यांना बांधून ठेवणं प्रमोद देसाईंना यश आलेलं आहे. त्यात मला वाटतंय दोन वाईड चेंडू टाकले आणि उर्वरित 6 धावा या बॅटमधून आल्या. अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट षटक लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीकडून प्रमोद देसाई यांनी समाप्त केलं. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत ते केशव पवार, लिजेंड खेळाडू, पवारवाडी टीमचा नायक, पवारवाडी टीमचा आधारस्तंभ आणि पवारवाडी टीमचा खमक्या प्लेयर दुसरे षटक घेऊन येत आहे अजिंक्य जाधव यांना. पण अजिंक्य जाधव पण काही कच्च्या तालमीतला खेळाडू नाही, पक्क्या तालमीतला खेळाडू आहे. त्याच्या बॅटकडून पहिलाच बॉल षटकार, 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या 14 पुढे पुढे जात असताना बाबा महाराज सव्वा दे टीमची. दुसरा चेंडू केशव पवार यांचा अजिंक्य जाधव यांना. दुसऱ्या ओव्हर मधला दुसरा बॉल घेऊन जात आहे केशव पवार. ओ हो, पुन्हा एकदा सिक्स, पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका अजिंक्य जाधव यांच्या बॅट मधून. 20 रन, 2 1 ओव्हर 2 बॉल, 8 बॉलच्या समाप्तीनंतर बाबा महाराज सव्वा दे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी अजिंक्य जाधव याकडून. मी तुम्हाला पहिल्यांदाच मित्रांनो बोललेलो होतो, अजिंक्य जाधव पण काही छोटा प्लेयर नाही, अनुभवी संयमी आणि शांत प्लेयर ज्याची ख्याती आहे तो बाबा मारा सव्वा दे टीमचा. अजिंक्य जाधवच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार, तिसरा चेंडू केशव पवार यांचा अजिंक्यला. ओहो, अतिशय उत्कृष्ट टोलवलेला हा चेंडू. एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात का बघूया. पण नाही, एकच धावेवरती संतुष्ट मानावं लागेल बाबा महाराज सव्वा दे टीमला. आता स्ट्राईक वरती आहे ते रवी लोहार, बघूया आपल्या संघासाठी रवी लोहार काय करतायत. आणि ट्रॉफी घेऊन सचिन जाधव वाघ्या यांचं आगमन होत आहे, तरी कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन कडून त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि मानाचा 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 मुजरा. रवी लोहार कडून टोलवलेला असा चेंडू केशव पवार वर केलेला हल्ला, 6 रन. संदीप दाभडे इशारा करत आहेत अंपायरच्या भूमिकेत. 6 धावा, 6 धावा, अतिशय सुंदर टोलवलेला हा चेंडू. अशा प्रकारे अतिशय महागडे षटक म्हणता येईल हे पवारवाडी संघाचे. 4 बॉलपैकी 3 बॉल षटकारच्या स्वरूपात प्राप्त झाले, तर 1 बॉल एक धाव कंप्लीट झाली. अशा प्रकारे धावफलक पुढे जाताना बाबा महाराज सव्वा दे टीमचा. बघूया उर्वरित 2 चेंडू बाकी आहे, 2 चेंडूमध्ये बाबा महाराज सव्वा दे कुठेपर्यंत धाव घेऊ शकतो. केशव पवार यांचा पुढचा चेंडू रवी लोहार यांना. ओ हो, वाईट वाईट प्लस 1, अशा प्रकारे 2 रन, अतिरिक्त धावेत भर, 2 रन, वाईट प्लस 1.
अंपायरच्या भूमिकेत संदीप दबडे खजिनदार चोख भूमिका पार पाडताना, तसेच मारुती शिंगण साहेब या जोडीने अतिशय चांगलं अंपायर प्रदर्शन बजावत आहेत. तसेच पुढचा चेंडू केशव पवार यांचा, रवी लोहार यांना अतिशय उत्कृष्ट टोलवलेला चेंडू, बघूया काय होते. ओ मिस कॅच, कॅचेस मिस द मॅचेस म्हणता येतात तसं झालं. प्रमोद देसाई कडून कॅच मिस झाली आणि अशा प्रकारे 3 धावा कंप्लीट केल्या. अशा प्रकारे दुसरं षटक समाप्त आणि बाबा महाराज, नो सॉरी सॉरी, 1 बॉल बाकी आहे. 5 बॉलची सांगता कंप्लीट झालेली आहे आणि 1 बॉल बाकी उर्वरित आहे. बाबा महाराज सवादे टीम कडून दुसऱ्या ओव्हरमध्ये धावाचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया, अजिंक्य जाधव स्ट्राईकवर आलेले आहेत आणि बॉलिंग रनवेवरती आहेत ते केशव पवार. ओ परत एकदा कॅचचा प्रयत्न, पण कॅच सुटलेली आहे आणि अशा प्रकारे बघता बघता 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 34. तसेच ट्रॉफीचं पूजन, पुष्पहार घालून आणि अगरबत्ती गुलाल आणि हळद भंडारा घालून पूजन चालू आहे. कराड दक्षिणचे विद्यमान उपाध्यक्ष रघुनाथ करमळकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडत आहे. बघूया आता 3रा षटक घेऊन आहे ते प्रमोद देसाई. प्रमोद देसाईचा पुढचा चेंडू रवी लोहार यांना, ओ हो अतिशय सुंदर असा फटका, टोलवलेला फटका. 1 धाव तर कंप्लीट केले, 1 धावावरती समाधान मानावं लागेल. प्रमोद देसाई एक उत्कृष्ट गोलंदाज, पहिल्या ओव्हरला 8 रन दिलेले. आता बघूया सेकंड ओव्हर आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत. पहिल्या बॉलला 1 रन, आता दुसरा बॉल घेऊन चालले ते प्रमोद देसाई अजिंक्य जाधव यांना. दुसरा बॉल प्रमोद देसाई यांचा, ओ हो हो हो, मिस इट, डॉट बॉलची सांगता. अतिशय उत्कृष्ट सोडलेला हा बॉल प्रमोद देसाईच्या माध्यमातून, अजिंक्यांना फारसा समजला नाही आणि अशा प्रकारे डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल घेऊन चालले ते प्रमोद देसाई, मॅन फ्रॉम पवारवाडी. हो हो हो, अजिंक्यच्या बॅट मधून 3रा बॉल ग्राउंडच्या बाहेर, अशा प्रकारे टोलवलेला हा षटकार. जबरदस्त बॅटिंगचा नजारा अजिंक्य जाधव आणि रवी लोहारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फटका, 6 बॉल, कलात्मक फटका म्हणता येईल. 4th बॉल, ओ पुढचा बॉल मिस इट, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. पवारवाडीकडून प्रमोद देसाई यांचं चांगलं षटक म्हणता येईल. 1 तेरी तो 1 मेरी. मागच्या बॉलवर 6 मारल्यानंतर पुढचा बॉल डॉट बॉल रिलीज केला. अतिशय सुंदर बॉलिंगचा नजारा. पुढचा बॉल अजिंक्य जाधव यांना. अजिंक्य जाधव बघूया संघासाठी काय करतात. ओ पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क, 6 रन, पुन्हा एकदा 6 धावा. अजिंक्यच्या बॅट मधून आलेला हा पहिला 6, पुन्हा एकदा 6. अशा प्रकारे धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना धावसंख्या पोचलेली आहे 47. अतिशय जबरदस्त 3रा षटक चालू असताना धावसंख्या 47. बघूया नेक्स्ट बॉल प्रमोद देसाई यांचा अजिंक्य जाधव यांना. ओ हो हो, बघूया अंपायरचा डिसिजन काय. अंपायर बोलतात दिस इज अ डॉट बॉल.
and now over is finished, third over finished after 3 over. Run is 47 for Baba Maharaj Sawade. Very nice bowling dedicated by Pramod Desai. And one of talented umpire in Sandeep Dambade, man from Gotewadi. पुढचं षटक घेऊन येत आहे ते गणेश. आज संकष्टी पौर्णिमा आहे, संकष्टी चतुर्थ आहे आणि बघूया गणेश आपल्या संघासाठी काय करतायत. पवारवाडी संघाकडून पुढची ओव्हर घेऊन येते गणेश रवी लोहार यांना. ओहो व्हाईट बॉल, अंपायरचा डिसिजन व्हाईट बॉल. गणेश बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. गणपतीची कृपा आणि आज गणेश चतुर्थीचा मुहूर्त आणि दिवस, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. रवी लोहारचा बघूया बॅटिंग कसे होते. ओ गणेश यांचा पुढचा चेंडू रवी लोहार यांना, कॅचची संधी, कॅचची संधी. ओ नो बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल. नो प्लस टू रन, अतिरिक्त 3 धावाची भर बाबा महाराज सवादे टीमच्या खात्यात. अशा प्रकारे टीमची धावसंख्या हळूहळू पुढे जात असताना बाबा महाराज सवादे टीम 50 क्रॉस 50, अर्धशतक. टीमचं अर्धशतक पूर्ण झालं पहिल्याच मॅचला, अर्धशतक. धावसंख्या झाली ती 51 51. गणेशचा पुढचा चेंडू रवी लोहार यांना. ओ अतिशय सुंदर प्रकारचा हा चेंडू, डॉट बॉल. थोडा अंपायर स्पीडअप घ्यायला सांगा, अजून भरपूर मॅचेस चालू आहेत. कारण पहिल्याच मॅचला अर्धशतकी खेळी झालेली आहे बाबा महाराज टीमची. अतिशय चांगली सुरुवात इरती ग्राउंडवरती. दुसरा चेंडू डॉट बॉल. कोणतीही धाव घेण्यात यश आलेले नाही. पुढचा चेंडू गणेश यांचा रवी लोहार यांना. बघूया रवी लोहार काय करताय. तो हो 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 हो, अतिशय उत्कृष्ट चेंडू, टोलवलेला चेंडू, 6 रन. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क रवी लोहार यांच्या बॅट मधून आलेला हा कणकणीत षटकार. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढत असताना 57 रन, 57 बघूया पुढचा चेंडू गणेश यांचा रवी लोहार यांना. काय करतायत रवी लोहार. ओ पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. मित्रांनो या चेंडू मध्ये काय नजागज होती, जबरदस्त फटका रवी लोहारच्या बॅट मधून. रबर बॉलचा मास्टर माइंड, रबर बॉलचा कोहिनूर हिरा ज्याला ओळखला जातो, असा रवी लोहारच्या बॅट मधून खणखणीत षटकार. बाबा महाराज टीम कडून संघाच एक अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे ते रवी लोहार स्ट्राइक वरती आहे. आणि पवारवाडी टीमचे गणेश पुढचा चेंडू घेऊन चालले ते गणेश. बघूया रवी लोहार यांना. ओ पुन्हा एकदा टेलवलेला चेंडू, कॅचची संधी पण काहीशी मिसफील्डच्या स्वरूपात. पुन्हा एकदा 2 धावा. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत बाबा महाराज सवादे टीमच्या. पासष्ट धावाच्या धावसंख्येवर खेळत असताना बाबा महाराज संघ सवादे. पुन्हा एकदा लाचा बॉल. ओ जबरदस्त फटका रवी लोहारच्या बॅट मधून
सिक्स अशा प्रकारे ओव्हरची समाप्ती आणि धावचा टीमचा स्कोअर आहे तो 71 72 रनवरती 72 रनचं आव्हान दिलं आहे ते लिबर्टी स्पोर्ट पवारवाडी टीमला. बघूया आता पवारवाडी टीम पण आपल्या संघासाठी कशी खेळ करते. अतिशय तगडी लढत म्हणता येईल बाबा मारा सवार्दे वर्सेस लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी यांच्या अंतर्गत ही चाललेली लढत. अतिशय डोळ्याचं पार न फेडणारी ही लढत चालू आहे. तरी मला प्रेक्षकांना सांगावायचं आहे, जो कोणी घरात बसून यूट्यूब बघत असेल त्यांनी प्लीज ग्राउंड वरती येऊन हजेरी लावा. हा क्षण उद्या येणार नाही. हॅलो, नेक्स्ट मॅचचा लॉट होईल बहादूरशाह स्पोर्ट्स मनविरुद्ध मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार स्टेज जवळ यायचं आहे. पुढील सामना जो होणार आहे तो बहादूरशाह स्पोर्ट्स मनव विरुद्ध मानकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर स्टेजचे संपर्क साधायचा आहे. ह्याच्यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस आता लगेच होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजचे संपर्क साधायचा आहे. चला मित्रांनो, बॉल बॉल पाठवायचे आहेत, चेंडू पाठवायचे आहेत. चेंडू चेंडू म्हणायचं, चेंडू अशा प्रकारे मला वाटतंय या कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनच्या पर्वासाठी मिनिमम 100 तरी चेंडू लागतील, कारण प्रत्येक बॉल हा आउट ऑफ द पार्क जात आहे. नक्कीच, आणि आम्ही उत्सुक आहोत की शंभूराजे सेहवाग बॅटिंगला कधी येणार आहे. मित्रांनो, त्याचं एकमेव कारण आहे म्हणजे ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता एकदा गेलेला बॉल पुन्हा रिटर्न आणण्यासाठी खूप अडचणी येत आहे, कारण बाजूला ग्रीनरी झाडे पर्यावरण युक्त असं हा एक ग्राउंड इरती स्टेडियम रबाळे. बाबा महाराज सवादेकडून पहिलं षटक घेऊन रनवेवरती दाखल झाले ते विजय चव्हाण. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजय चव्हाण तसेच बाबा लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीकडून ओपनर जोडी आहे ते तेजस अँड मुकेश पवार. स्ट्राईकवर आहे ते तेजस, नॉन स्ट्राईकवर आहे ते मुकेश पवार. जय जय सॉरी. बघूया आता आपल्या संघासाठी जयेश काय करतायत. बाबा महाराज सावतेकडून विजय चव्हाण यांचा पहिला चेंडू. ओ हो, जबरदस्त चेंडू. एक धाव तर कम्प्लीट. अजयच्या बॅट मधून पहिली धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, पण दुसरे धाव घेण्यास मुकेश पवार यांचा नकारात्मक इशारा. चांगली सोच, कारण या चेंडूवरती दुसरी धाव घातक होऊ शकली असती लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीसाठी. बघूया दुसरा चेंडू घेऊन चाललेत विजय चव्हाण मुकेश यांना. ओ डी मेसेट डॉट बॉलची सांगता होते, पण ग्राउंडच्या भौगोलिक परिस्थितीनुसार हा डी स्वरूपात पंचांनी घोषांकित केलेला चेंडू एक धावच्या. बघूया पुढचा चेंडू विजय चव्हाण यांचा मुकेश पवार यांना. ओ मिसेट, पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय सुंदर
रफ्तार बॉलिंग चा नजारा विजय चव्हाण यांचा बाबा महाराज टीम सवादे टीम कडून बघूया पुढचा चेंडू घेऊन चाललेत विजय चव्हाण मुकेश पवार यांना ओ पुन्हा एकदा डी एक धावच्या स्वरूपात लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीची धावती बघूया पुढचा चेंडू विजय चव्हाण यांचा मुकेश पवार यांचा ओ पुन्हा एकदा मुकेश पवार यांच्या बॅट मधून टोलवलेला हा सुंदर चेंडू चौकार चार रनच्या स्वरूपात पुन्हा एकदा बॉल बॉल पोचवायचा आहे कारण ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती एवढी छान आहे की बॉल पुन्हा येणार नाही विजय चव्हाण यांचा पुढचा चेंडू मुकेश पवार यांना ओ पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट टोलवलेला चेंडू बघूया कॅचची संधी अतिशय सुंदर लपकलेला हा कॅच रवी लोहारच्या माध्यमातून पहिली विकेट मुकेश पवार झेल आउट एक ओव्हरच्या समाप्तीनंतर लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी ची लोकसंख्या सॉरी धावसंख्या आहे 7 मित्रांनो आता इलेक्शनचा मोड आहे त्यामुळे तोंडात लोकसंख्याच येते धावसंख्येच्या ऐवजी लोकसंख्या सो माफी असावी पुढचं षटक घेऊन येत आहे ते दीपक लोहार आणि दीपक लोहार आणि स्ट्राईकवर आहे ते जयेश नॉन स्ट्राईकवर येत आहे ते केपी केशव पवार मुकेश पवार यांच्या जागेवरती उतरलेले आहे ते केशव पवार बघूया दीपक लोहारचा पुढचा चेंडू जयेश यांना ओ वाईट बॉल अंपायरचा इशारा वाईट बॉल कराड ग्रामीणचे कराड दक्षिणचे एक उत्कृष्ट शिंगणवाडी टीमचे प्लेयर मारुती शिंगण पंचांच्या भूमिकेत त्यांचं कार्य पार पडत असताना पुढचा चेंडू दीपक लोहार यांचा जयेश यांना ओ हो लेग बायचा इशारा आणि डीच्या स्वरूपात अशी मिळालेली ही पहिली धाव जयेश बघूया जयेश काय करतायत आपल्या संघासाठी दीपक लोहार यांचा पुढचा चेंडू मित्रांनो बघूया पाहूया ओ हो हो कलात्मक शॉट सिक्स रन आउट ऑफ द पार्क जयेश यांच्या बॅट मधून दीपक लोहारच्या वरती चढवलेला हा प्रहार म्हणता येईल सिक्स धाव माणकेश्वर स्पोर्ट्स गोटेवाडी आपला निर्णय कळवायचा आहे पुढचा चेंडू दीपक लोहार यांचा जयेश यांना बघूया ओ जयेश यांनी अतिशय उत्कृष्ट टेलवलेला हा चेंडू सिक्स रन 6 धावा जबरदस्त कलात्मक फटका जयेश देसाई यांच्या बॅट मधून दीपक लोहार वरती चढवलेला हा हल्ला म्हणता येईल पहिलं षटक अतिशय छान प्रकारे रिलीज केलं विजय चव्हाण यांनी पण हे दुसरं षटकाची सांगता चालू आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचे आलेले खणखणीत हे दोन षटकार जयेश देसाई यांच्या बॅट मधून धावसंख्येचा पाठलाग करत आहे पाहूया पुढचा चेंडू दीपक लोहार यांचा जयेश यांना ओ वाईट वाईट प्लस वन अंपायरचा इशारा अतिरिक्त 2 धावा
पुढचा चेंडू दीपक लोहार यांचा, जयेश देसाई यांना पाहूया। देसाई हो, चार रन अशा प्रकारे टेलवलेला उत्कृष्ट चेंडू, चार रन। दीपक लोहार वरती चढवलेला हल्ला जयेश देसाई यांच्या माध्यमातून, अशा प्रकारे धाव संख्या हळूहळू पुढे जात असताना लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी टीमची 27। हो, पुढचा चेंडू जयेश देसाई यांच्या बॅट मधून टोलवलेला हा चेंडू, एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होते की नाही, रनआउट, रनआउटची संधी, रनआउट। अशा प्रकारे लोहारचा उत्कृष्ट थ्रो आणि अजिंक्यची उत्कृष्ट अशी स्टंपिंग, जयेश देसाई रनआउट। अतिशय मोठा लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीला लागलेला हा धक्का, त्यांची जागा घेऊन येत आहेत ते प्रमोद देसाई। बघूया प्रमोद देसाई आपल्या संघासाठी काय करतायत। दीपक लोहार, दीपक लोहार यांचा पुढचा चेंडू। मित्रांनो, अशी धाव घ्यायला काही गरज नव्हती, कारण हातात बॉल असताना डबल धावेचा प्रयत्न म्हणजे शत्रूच्या हातात जाबड्यात असताना पण आपण त्याला प्रोत्साहन देणं। पुन्हा एकदा एक रन डीच्या स्वरूपात, दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीची धावसंख्या झाली आहे ती 29। 12 बॉल 43 धावेचं इक्वेशन आता इथून पुढे रंगणार आहे। तसेच ग्राउंडमध्ये बॉल आणि क्रिकेटसाठी लागणारे साहित्य घेऊन येत आहेत ते शंभूराजे 11 शेळकेवाडीचे उत्कृष्ट प्लेयर राजू जाधव उर्फ बॉस। मित्रांनो, स्पीड अप घ्या, अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत। प्लेयरना एक नम्रती विनंती आहे, बॉल ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता भरपूर बॉल हे बाहेर जात आहेत, बाहेर गेलेले बॉल प्लीज कलेक्ट करा आणि पुन्हा ग्राउंड वरती आणून द्या। पुढचं षटक घेऊन चालले आहे ते विजय चव्हाण, स्ट्राइक वरती आहे ते केशव पवार। ओ, केशव पवार यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार, अतिशय जबरदस्त फलंदाजीचा नजारा केशव पवार यांच्या माध्यमातून। फटकेबाजी लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीकडून चाललेली ही अतिशय उत्कृष्ट फलंदाजी। बघूया बॉल द्यायचाय अंपायर, ओके येतोय येतोय, आलाय, द्या बॉल द्या बॉल द्या। सामने मध्ये हॅलो, हा पुढचा चेंडू विजय चव्हाण यांचा केशव पवार यांना। बघूया केपी, केपी आहे स्ट्राइक वर तर नॉन स्ट्राइक वर आहे ते प्रमोद देसाई। पुढचा चेंडू घेऊन चालले ते विजय चव्हाण, एक उत्कृष्ट गोलंदाज बाबा महाराजावादी टीम कडून। ओ, केशव पवार यांनी टोलवलेला हा उत्कृष्ट चेंडू, एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही बघूया। दुसरी धाव, दुसरी धाव थांबवण्यात केशव पवार यांनी नकार दिलेला आहे, त्या प्रकारे एकच धाव। चव्हाण यांचा पुढचा चेंडू प्रमोद देसाई यांना, एक डावखुरा फलंदाज, डावखुरा फलंदाज लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी कडून। फलंदाजी करत असताना ओ, अतिशय कलात्मक, पण कॅचची संधी, कॅचची संधी, ओ हो, इट्स मिस इट, मिस इट, मिस इट, अँड दिस इज 4। चार रन अशा प्रकारे
प्रमोद देसाईच्या बॅट मधून आलेला हा चौकार, अशा प्रकारे लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडीची धाव संख्या थोड़ी थोड़ी पुढे जात असताना 40 रन, 9 बॉल 32। मित्रांनो, अशक्य हे काही नाही क्रिकेट मध्ये। ओ, प्रमोद देसाईच्या बॅट मधून एक उत्कृष्ट फटका, पण आम्हाला कळवायचं आहे की काय वन डी डीच्या स्वरूपात। थोडा मित्रांनो हा फटका जर पुढे आला असता तर अतिशय छान धावसंख्या पारवाडी टीमची साधण्यात प्रमोद देसाई यांना यश आलं असतं, पण ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता ही सिंगल रन। प्रमोद देसाई कडून पुढचा बॉल, ओ विजय चव्हाण यांचा अतिशय खराब गोलंदाजी, वाईट प्लस वन, अतिरिक्त दोन धावा। प्रमोद देसाई बघूया आपल्या संघासाठी काय करतायत। विजय चव्हाण एक उत्कृष्ट गोलंदाज, बाबा महाराज टीम सवादे यांच्या कडून। मित्रांनो 2 मिनिटं थांबतोय। मित्रांनो प्रत्येक वेळेला बॉल नवीन पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका। जवळचा बॉल मागा, जवळचा बॉल पहिला घ्या, कलेक्ट करा आणि नंतर मॅच चालू करा। कारण एका मॅचला जर एक एक बॉक्स बॉलचं जात गेलं तर 100+ बॉल लागतील। प्लीज सचिन जाधव, बॉल जेवढे कलेक्ट केले तेवढे जमा करायचे आहेत आपण पटकन। पुढचा बॉल घेऊन चालले ते विजय चव्हाण प्रमोद देसाई यांना। ओ डी, अशा प्रकारे सिंगल रन। हॅलो, एक कोपरकरने गावचं उत्कृष्ट समालोचक माननीय उमेश म्हात्रे सर यांचं आगमन। कराड दक्षिण कडून त्यांचं खूप खूप आभार आणि एक गोड आवाज म्हणता येईल कोपरकरने गावचा आणि रायगड जिल्ह्याचा एक बुलंद आवाज। उमेश म्हात्रे सर यांचं स्वागत। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 44. अंतिम षटक घेऊन चालले ते 44, अजिंक्य 44। 6 बॉल 28 धावांची गरज। अजिंक्य जाधव बॉलिंग रनवे वरती, बघूया केशव पवार आपल्या संघासाठी काय करतायत। लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी करून केशव पवार, ओ केशव पवार यांनी टोलवलेला हा उत्कृष्ट चेंडू, 1 रन डीच्या स्वरूपात प्राप्त झालेला हा 1 रन। बघूया पुढचा चेंडू अजिंक्य जाधव यांचा केशव पवार यांना। केपी 5 बॉल 27 धावांची गरज असताना केशव पवार यांना चकवा देणारा हा चेंडू अजिंक्य जाधव यांनी रिलीज केला। अजिंक्य जाधव यांच्याकडून अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणता येईल। केशव पवार यांना पुढचा चेंडू, पाहूया केशव पवार कसे हाताळतायत। हो पुन्हा एकदा व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची सांगता।
वाइट चेंडू पुनः एकदा केशव पवार अजिंक्य जाधव केशव पवार रिलीज के लिए हा चेंडू पुनः एकदा डॉट बॉल ची संगता डॉट बॉल ची संगता। मित्रांनो हळूहळू आता हा सामना बाबा महाराज स्पोर्ट्स सवादीकडे झुकता झुकत चाललेला आहे। अशा प्रकारे केशव पवार यांनी टोलवलेला हा चेंडू एक धाव तर कंप्लीट एकच धाव मिळेल। अजिंक्य जाधव अंतिम षटक टाकत असताना पुढचा चेंडू प्रयाग यांना हो डॉट बॉल डॉट बॉल। अंतिम चेंडू हो प्रयाग यांनी टोलवलेला हा चेंडू सहा धावा। अशा प्रकारे बाबा महाराज सवादे विन द मॅच हार्ड लक।